बरोबर मी सरोज जी यांना विनंती करतो, आपण देखील या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे. यानंतर मी विनंती करतो प्रकाश महाडिक, रॉबिन सरोज यांच्या शुभासे देखील श्रीफळ वाढवला जातो आहे. रॉबिन जी काफी अच्छा लग रहा है कि आपका जो प्रोफेशन है वो छोड़ के आप इस देश के संस्कृति के लिए अपने मध्ये एक या भारत मातेचा सुपुत्र दाखल आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेश मधून संपूर्ण भारतभर चालत भ्रमंती करणारा या ठिकाणी युवा आपल्यामध्ये दाखल झाला आहे. आपलं देखील या स्पर्धे दरम्यान स्वागत आहे. मी विनंती करतो आदरणीय दत्तू शेटजी पवार साहेब आपण देखील यायचे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणत आज दीपावलीच्या आजच्या या लक्ष्मीपूजनाच्या शुभ पावन पवित्र दिवशी आपण आदरणीय दत्तू शेटजी पवार यांच्या शुभ हस्ते लक्ष्मीपूजन करतोय. त्याचबरोबर मी सरोजजी यांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे. दीप ज्योती जनार्दनम दीप ज्योती नमोस्तुते दीपा हरे तू पाप दीप ज्योती जनार्दनम असं म्हणत अंधाराकडून प्रकाशाकडे आजच्या या पावन पवित्र लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या दिवशी जाधव तुकारामजी महाळुंगे रुपेशजी कोंडेकर कल्पेशजी हेरापले विकी मांडवकर रोहन मेडिकलचे प्रतिनिधी कोणी असतील तर त्यांनीही त्याचबरोबर दिलीपजी पवार ओमकारजी सावंत सागरजी खांडकांतजी पवार हरेशजी भागडे शैलेशजी खांडसकर नारायणजी उतेकर विजय पवार जगदीशजी पानवकर राकेशजी नलावडे अंकुशजी उभारे सदानंद पानसरे श्री राजजी कदम राजेश. आमच्या या सर्व सहप्रायोजकांचं या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सहर्ष शब्द सुंदांनी स्वागत आहे. आपण पाहतोय व्यासपीठ जे आहे ते मान्यवरांनी फुलून गेलंय आणि लगेचच आपण पुढील कार्यक्रमाकडे देखील वळतोय. जे जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण लाईनमध्येचे प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक आदरणीय अनिकेत भाई तटकरे यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती पाहतोय. ज्या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेशजी कोंडेकर आणि मंगेश स्मृती ऍपचे सन्माननीय अध्यक्ष सुनीलजी तेलंगे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल स्वागताचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देत आपण या स्पर्धेदरम्यान अनिकेत भाईंचं स्वागत करतोय. मला आजही तो दिवस आठवतोय ज्या दिवशी अनिकेत भाईंच्या शुभ हस्ते एनपीएलच्या ऑक्शन सोहळ्याचं उद्घाटन झालं. अगदी सकाळच्या पहिल्या प्रहरामध्ये उपस्थित राहून भाईंनी त्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि आज या स्पर्धेचं उद्घाटन करण्याचा योग देखील आलाय. भाई आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले या स्पर्धेकरिता आणि नेहमीच क्रिकेटकरिता प्रामुख्यानं ज्यांचं योगदान राहिलंय असे या विभागाचे लाडकं नेतृत्व आदरणीय बाबूशेठ खानविलकर यांचा सन्मान आपण पाहतोय. धन्यवाद बाबूशेठ आपण या कार्यक्रमाकरिता उपस्थित झालात. त्यानंतर मित्रांनो अगदी मनोबल एवढं स्ट्रॉंग आहे की गेली एक वर्ष 18 दिवस तो पायी चालतोय. तब्बल या कालावधीमध्ये त्याने 16 राज्य आपल्या पायाखाली घातले आहेत आणि या 16 राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भूमीमध्ये जाऊन त्याचा जो आपल्या संस्कृतीचा अभ्यास करण्याचा एक मनसुबा आहे तो मनसुबा पूर्ण होतोय. आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये तो दाखल झालाय. तर मी विनंती करतोय आदरणीय दत्तू शेटजी पवार या संस्कृती जतनाकरिता पुढे आलेल्या युवाचा आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे. मित्रांनो रॉबिन सरोज करिता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 24 वर्षाचा आहे युवा. मित्रांनो पेशाने इंजिनियर आहे परंतु आपली संस्कृती टिकवण्याकरिता जपण्याकरिता त्याचं हे जे योगदान आहे ते कौतुकास्पद आहे. एकदा जोरदार टाळ्या करूयात रॉबिन सरोज करिता. रॉबिन जी काफी अच्छा लग रहा है कि आपका जो प्रोफेशन है वो छोड़ के आप इस देश के संस्कृति के लिए इस संस्कृति को टिकाने के लिए जो आप काम कर रहे हैं काम को ईश्वर बहुत लंबी उम्र आपको दे इसके लिए आपको शुभकामनाएं.
आपसे विनती है कि आप विराजमान हो जाइए। मान्यवरांना विनंती है कि आप उभच राहायचं आहे। आता लगेच आपण राष्ट्रगीत घेणार आहोत। व्यासपीठावरील सत्कार जे आहेत ते सुरू राहणार आहेत। सामना सुरू कर। पंचायतीचे सरपंच आदरणीय पानसरे साहेब असतील, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, क्रीडा समीक्षक आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आत्मारामजी शेडगे साहेब, आपणास देखील विनंती करतो, आपण देखील यायचंय। समवेत आमचे सत्वी काका असतील, त्याचबरोबर उपस्थित झाले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक आभार। पुनः एकदा सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण खेपट्टीकडे यायचंय, ज्या ठिकाणी या स्पर्धेचा प्रमुख उद्घाटन सोहळा मैदान पूजनानं इथं मात्र पूर्ण होईल। गेले कित्येक दिवस पावसाचं संकट असताना मात्र यस आमचे साथी समालोचक मित्र हर्षल जी, आपण कुठे असाल तर मैदानामध्ये या। हर्षल या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय दत्तशेठजी पवार, त्याचबरोबर आदरणीय सुतार साहेब, त्याचबरोबर बाबूशेठजी खानविलकर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेळपट्टीचं पूजन होत आहे। क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन मात्र केलं जात आहे। ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडावी याकरिता ग्रामदैवत काळभैरवनाथ चरणी मात्र प्रार्थना केली जाते। गेले कित्येक दिवस असणार पावसाचं संकट मात्र या ठिकाणी निघून जावं याकरिता मात्र मान्यवरांच्या माध्यमातून ही ईश्वराची प्रार्थना केली जाते। सर्वच मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय की या स्पर्धेकरिता दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून ही पूजा होत असताना ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अप्पा यांच्या शुभहस्ते मात्र श्रीफळ वाढवला जातोय आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरुवात होत असताना बोला गणपती बाप्पा मोरया। यानंतर मी विनंती करतो अनंताजी महाडिक साहेब, यानंतर माणगाव पंचायत समितीचे माजी महाराज की जय, यानंतर मी विनंती करतो प्रकाश महाडिक, रॉबिन सरोज यांच्या शुभासे देखील श्रीफळ वाढवला जातोय। बाबूशेठजी खानविलकर, निजामपूर विभाग राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप शेठ जाधव, आमचे ज्ञानेश्वर भाऊ यांच्या शुभासे देखील शिप वाढवला जातोय। सर्वच मान्यवरांच्या शुभासते मात्र श्रीफळ वाढवला जातोय। त्याचबरोबर बाळूजी दबडे हे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, गोरे सर देखील आहेत। आपण सर्वांना विनंती करतो की आपण श्रीफळ वाढवण्याकरता यायचंय। प्रकाशजी महाडिक यांच्या शुभासे देखील श्रीफळ वाढवतोय आपण। शिरोली ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आदरणीय सदानंदजी पानसरे, आमचे सत्वे काका, दबडे काका, सर्वांनाच इथं मात्र आपण सकाळच्या सत्रामध्ये आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असताना आपण पाहतो। या सर्वच मान्यवरांचं क्रिकेटमध्ये हे योगदान जे आहे ते निजामपूर विभागामध्ये सातत्यानं उल्लेखनीय राहिले आणि असे सर्वच मान्यवर आज इथे उपस्थित राहत आहेत। सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण मंचकावरती आसन क्षणचित्र कैद केली जात आहे। क्षणचित्र मात्र टिपली जात आहेत, कॅमेरामध्ये कैद केले जात आहेत। आमचे जोशी सर देखील उपस्थित आहेत। जोशी सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। चला सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपण मंचकावरती विराजमान व्हायचं।
फाइनल 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 पण आहे असे पण तुम्हाला टाइम भेटला ना काही येत जाऊ